काँग्रेस काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशावरून आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली. राहुल गांधी यांना आपण भाजपमध्ये जायला सांगू, भाजपत केल्यावर ते पंतप्रधान होतील, कारण भाजपमध्ये सगळे काँग्रेसचे नेते आहेत, असा खोचक सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिलाय. दाग अच्छे है वॉशिंग पावडर भाजपा ही आता टॅगलाईन झाली अशी टीकाही त्यांनी केली. आदित्य साहेबांचा या ठिकाणी दिल्लीत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बंद दाराआड ही भेट झाल्याची माहिती मिळते. त्यांच्यात 15 मिनिटं चर्चा झाल्याचं समजतंय. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आलंय. विधानसभेला आमचं काम करतील, त्यांचंच आम्ही लोकसभेला काम करू, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी दिला. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत त्यांनी हा इशारा दिला. महाआघाडीत असताना तीनही वेळेस आपल्याला शब्द देऊन फिरवला अशी आठवण त्यांनी या निमित्तानं करून दिली. अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. लोकसभा जागेचा तिढा सुटण्याआधीच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे. जनतेच्या मनात अढळ काल आज आणि उद्या अशा आशयाचे बॅनर शिरूर लोकसभा मतदारसंघात झळकले आहेत. बॅनरवर महायुतीतील सर्वच नेत्यांचे फोटो आहेत, मात्र या बॅनरमुळे जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. रामदास कदमांनी बोलताना डोळ्याला झेंडू बॉम्ब नक्की लावावा असा टोला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्या मागे ईडी लावली म्हणजे भ्रष्टाचारी कोण हे सर्व जनतेला कळेल, असं रामदास कदम म्हणाले होते. आणि त्यावर सुषमा अंधारे यांनी अहमदनगरमध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. जिल्हा न्यायालयात बार काउन्सिल सदस्यांच्या भेटीदरम्यानची ही घटना आहे. श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अंधारेंना विरोध केल्याचं सांगण्यात आलं. मावळमधील काँग्रेसच्या 2 दिवसीय चिंतन शिबिराचा काल समारोप झाला. लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा यात घेण्यात आला. रात्रीपर्यंत हे शिबिर सुरू होतं. भाजप कमकुवत आहे, ईडी सीबीआयची भीती दाखवून पक्षफोडीचं त्यांचं राजकारण सुरू आहे, असा आरोप काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी घरी चर्चा झाली होती, त्यांना जे योग्य वाटतं त्यात त्यांच्यासोबत आम्ही असतो, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी आणि माजी आमदार अमिता चव्हाण यांनी दिली. नांदेडच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. पुण्यातील शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी पहिल्याच टर्ममध्ये सलग तिसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार पटकावलाय. हा पुरस्कार स्वीकारताना अत्यंत आनंद होत असल्याचं ते म्हणाले. मायबाप जनतेनं आपल्याला सेवेची संधी दिली आहे असं सांगत त्यांच्या प्रश्नांसाठी संसदेत केलेल्या संघर्षाला त्यांनी यावेळी उजाळा दिलाय. सोलापूरचा माढा आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून एकाच वेळी लोकसभेची निवडणूक लढवणार असं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी साताऱ्यात सांगितलं. यासाठी या दोन्ही मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याला आपण 2 दिवस स्वतः वेळ देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. साताऱ्यात आयोजित विजयी निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.